श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन एक व्हिडिओ। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तारक मंत्राचे पाणी कसे बनवावे, त्यासाठी आपल्याला एक ग्लास भरून पाणी लागेल। ग्लास तुम्ही कोणताही घेऊ शकता, काचेचा घेऊ शकता, स्टीलचाही घेऊ शकता। कोणत्याही ग्लासमध्ये पाणी घ्यावं आणि आपला उजवा हात तो आपल्या त्या ग्लासवरती ठेवायचा आहे आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे। तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे। ग्लासवर हात ठेवू शकता। तुम्ही कशासाठी करत आहात, हे पाणी कशासाठी अभिमंत्रित करत आहात, जसे की तुम्हाला व्यसन सोडायचे आहे, मुलांसाठी, अभ्यासासाठी, एकाग्रतेसाठी, आरोग्यासाठी, त्याप्रमाणे तुम्ही या ग्लासमध्ये तशी इच्छा बोला व स्वामी समर्थ महाराजांना यांना विनंती करा। असे केल्याने तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। 3 वाजता तुम्हाला जाग येत असेल तर जाणून घ्या यामागील रहस्य। रात्री 3 वाजता एखादी व्यक्ती अचानक वारंवार उठली तर त्यांना क्षुल्लक समजू नका। हे चिन्ह खूप शुभ मानले जाते। असे मानले जाते की रात्री 3:02 देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात। ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत रात्री 3 वाजता उठणे हे तुमच्या यशाचे लक्षण आहे आणि रात्री 3 नंतर देवाकडून मागितलेले प्रत्येक वरदान कधीही रिकामे जात नाही। देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।